जन्मापक तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, एक बॉटल पाहिजे, त्याच्यानंतर एक स्केल पाहिजे, नंतर एक चिकटपट्टी पाहिजे आणि सीझर म्हणजे कात्री पाहिजे. तर पहिले हे असं पूर्ण कापून घ्यायचं, कापल्यानंतर हे जे मोजपट्टी आहे ते मापण्यासाठी की किती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे हे मोजपट्टी याला बेटा लक्ष ठेवा, याला लावून घ्यायची आणि पट्टी इथे चिपकून घ्यायची. पट्टी चिपकवल्यानंतर हा आपल्या स्लॅबवर म्हणा किंवा एखाद्या उंच ठिकाणी आपल्याला जर हा ठेवला तर याच्याद्वारे आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये परिसरामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला हे आपल्यावरून याच्यावरून कळते. तर असं एक आपण आपल्या परिसरातील पाऊस मोजण्यासाठी एक साधा पर्जन्यमापक आपण तयार करू शकतो आणि त्यावरून आपल्याला कल्पना येते की कशा पद्धतीनं पर्जन्य मोजायचं आणि तो मिलीमीटरमध्ये कसा मोजतात हे आपल्याला कळते. कळलं का? यस ऑर नो? ठीक आहे, स्टॉप.